सत्यशोधक न्यूज, आम्ही सत्य दाखवतो। दंडवत सर्व वागोदा आणि परिसरातील भाविकांसाठी खूप आनंदाचा आपल्यासाठी एक सोहळा या ठिकाणी आपल्या भागामध्ये वागोदा या ठिकाणी होणार आहे। तो म्हणजेच श्रीमद उद्धरण प्रकरण निरोपण ज्ञानयज्ञ सोहळा, त्याचा उद्या मुहूर्तमेळ आहे। म्हणजेच खंबारोहण सोहळा उद्या आपल्या या गावामध्ये होत आहे। तर त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी बघू शकतो की ध्वजाचं या ठिकाणी उभारणी झालेली आहे। तशीच पूर्वतयारी पण उद्याच्या कार्यक्रमासाठी झालेली आहे। तर याच्या या कार्यक्रमाची मुहूर्तमेळ आपल्या या परिसरामध्ये आपण उद्या करत आहोत। त्या सविस्तर आपल्याला माहिती आपले जे मंदिराचे बाबाजी आहे, श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचे संतराज बाबा आपल्याला या ठिकाणी देणार आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपली उद्याचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे या कार्यक्रमाचा जो मुहूर्तमेळ उद्या होत आहे, म्हणजे खंबारोहण सोहळा आणि नंतरच्या काळामध्ये आपला हा सोहळा जो आहे, उत्सव जो आहे, निरूपण सोहळा, तो कधीपासून असणार, त्याची रूपरेषा काय असणार आणि कुठले कुठले संत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। वेगवेगळ्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून भाविक सुद्धा या परिसरामध्ये या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभणार आहे, त्यांचे दर्शन आपल्याला मिळणार आहे। बांधवांनो, तर आपण महाराजांकडनं जाणून घेऊया उद्याचं कार्यक्रमाचं नियोजन आणि पुढील कार्यक्रमाचं नियोजन बाबाजी आपल्याला सांगतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला उद्याचा जो खंबार होण्याचा महोत्सव आहे, मुहूर्तमेढ सोहळा आहे, त्याची सविस्तर माहिती द्यावी व येणाऱ्या काळामध्ये जो आपला निरूपण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे, त्याची माहिती द्यावी। श्री बाबाजींना विनंती करतो आहे आपल्या कार्यक्रमाचा, तर ते सविस्तर आपल्याला बाबाजी माहिती देतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्व आपल्या सत्यशोधक न्यूजच्या भाविक आपले जे वाचक आहेत, सत्यशोध न्यूजवर जे जे जुडलेले आहेत, त्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचावी व सोशल मीडियातर्फे आपला वागोदा व परिसरापर्यंत ही माहिती पोहोचावी। तर सविस्तर आपल्याला बाबाजी माहिती देतील। मी त्यांना विनंती करतो त्यांनी सर्वस्तर माहिती या ठिकाणी द्यावी। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्र स्वामींच्या अमृतमय अशा वाणीमधून जे ज्ञान या पंथाला लाभलेलं आहे, त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच त्या ज्ञानाचा एक भाग असलेलं श्रीमद उद्धरण प्रकरण ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत, संपन्न करत आहोत। तर हा सोहळा उद्या दिनांक 1/1/2024 या रोजी मुहूर्तमेढ या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत आणि तो सोहळा 26 जानेवारी 2024 ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये 17 दिवसाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या सोहळ्याच्या निमित्ताने पंथातील थोराशे आचार्य, संत महंत, तपस्विनी माता भगिनी, सद्भक्त मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। सर्व भारतभरामधून या ठिकाणी लोक भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या सोहळ्याचे मुख्य प्रवाचक की ज्यांच्या मुखातून आम्ही आपण हे ज्ञान ऐकणार आहोत, असे आदरणीय श्रद्धेय महंत श्री सातारकर बाबाजी, तसेच या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व संत महंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। उद्या या ठिकाणी मुहूर्तमेढ म्हणजेच एखादं शुभकार्य करत असताना त्या कार्याची सुरुवात ज्या ठिकाणी केली जाते, त्या निमित्ताने तो जो काही धर्मध्वज आहे तो या ठिकाणी आरोहित होणार आहे आणि त्या धर्मध्वजालाच या ठिकाणी सुरुवात प्रारंभ मानला जाणार आहे आणि म्हणून तो सोहळा या ठिकाणी उद्या दिनांक 1/1/2024 या ठिकाणी कार्यस्थळ श्रीप्रभू नगर भागवत नारायण पाटील यांच्या शेतामध्ये हा सोहळा चालणार आहे। 17 दिवसाच्या सोहळ्यामध्ये भारतभरातून आलेले भाविक आणि संत महंत यांचं संतपूजन, महाप्रसाद, ज्ञानश्रवण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या देवपूजा या ठिकाणी नमस्कारणाला भेटणार आहेत। हा सोहळा अखंड 17 दिवस चालणार आहे। त्यामध्येच 10 फेब्रुवारी 2024 या रोजी धर्मकुमारी पूजा हिचा संन्यास दीक्षा विधी सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। हा सोहळा आपण सर्वांनी येऊन अनुभवावा, त्याचा आनंद घ्यावा आणि आपण सर्वांनी उपस्थित राहून त्याला सहकार्य करावं अशी आपल्या सर्वांना नमस्कार।